नमस्कार नॉलेज मोर ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना घशाचा त्रास असतो आणि हा घशाचा त्रास साधारणतः वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर बऱ्याच वेळेस आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा त्रास जाणवतो घशामध्ये खवखव करणे सूज येणे घसा कडवट पडणे इत्यादी समस्या आपल्याला भेडसावत असतात आणि सध्याच्या वातावरणात तर ह्या समस्या खूपच भेडसावतात तर ह्या त्रासापासून मुक्ती मिळवायची असेल तर एकदम साधे सहज सोपे घरगुती उपाय या ठिकाणी मी सांगणार आहे आपल्या सर्वांच्या घरी गोमूत्र असतं साधारण आयुर्वेदिक दुकानामध्ये सुद्धा हे गोमूत्र भेटतं ज्यांना शक्य नाही ते आ, मेडिकल स्टोअर्सवर जाऊन घेऊ शकतात हे गोमूत्र पाण्यामध्ये घेऊन कब्बर पाण्यामध्ये घेऊन आपण जसं मिठाच्या पाण्याचा कुल्ला करतो तसं या गोमूत्राचा आपण कुल्ले केले पाहिजेत तर जर असे कुल्ले केले तर घशाला आलेली सूज आणि टॉन्सिल्स आवाज बसणे ह्या समस्या दूर होतात बऱ्याच वेळेस घसा सुजतो परंतु ह्या बऱ्याचशा औषधांनासुद्धा कमी होत नाही अशा वेळेस अर्धा चमचा हळद घेऊन ती हळद कोरडी घशामध्ये चमच्यानं सोडायची आणि आपल्या घशातील जी लाळ असते त्या लाळेच्या मिश्रणासोबत ती पाच मिनटं तशीच ठेवायची बघा हा अत्यंत साधा सोपा आणि घरच्या घरी करता येण्यासारखा उपाय आहे हा उपाय जर केला तर घशातील जे काही सूज असते टॉन्सिल्स बसणं असेल घसा बसणं असेल ह्या सर्व गोष्टी कमी होतात बऱ्याच वेळेस उफिंग कफ असतो म्हणजे डांग्या खोकल्यासारखा प्रकार असतो आणि कुठल्याही प्रकारच्या औषधाला हा खोकला दाद देत नाही अशा वेळेस अद्रकाचा एक चमचा रस घ्यायचा त्याच्यानंतर मध एक चमचा आणि खायचं पान असतं त्याचा एक चमचा रस जर आपण तिन्ही रस समप्रमाणामध्ये मिसळून आपण जर घेतले तर उफिंग कप डांगा खोकला यासारखा खोकलासुद्धा कमी होऊ शकतो बऱ्याच वेळेस आपल्याला दुखत असेल तर डाळिंब खायला सांगितलं जातं ते सुद्धा अतिशय उपयुक्त आहे काळी मिरच्या आणि लवंग यांचा काढा घेऊन सुद्धा आपण घशाचा त्रास कमी करू शकतो बऱ्याच वेळेस लहान मुलांचे टॉन्सिल्स सुजतात हे टॉन्सिल्स सुजल्यानंतर डॉक्टर बऱ्याच वेळेस ऑपरेशन सांगतात अशा वेळेस लहान मुलांना हळद देणं अतिशय फायदेशीर आहे कुठल्याही प्रकारच्या ऑपरेशन्स करू नका हळदीचा डोस साधारणतः एक सप्ताहावर दिला तर लहान मुलांचे टॉन्सिल्स येणं बंद होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद